विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून मतदार संघातील प्रश्न सोडविण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलंय असे यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी म्हटलंय. तर आर्थर रोड कारागृह प्रशासनाच्या चीफ मेडिकल ऑफिसला शिवीगाळ, मारहाण व 506 आणि जीव मारण्याची धमकी असे कलम लावून मला अडकवण्यात आलं होतं. खोटा गुन्हा उभा करण्याचे मुख्य सूत्रधार त्यावेळचे आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक भारत भोसले हे होते. तर न्यायालयासमोर सगळे पुरावे आले असून साक्षीदार आलेत, साक्ष नोंदवली आणि आज माझी निर्दोष मुक्तता झाली. शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली म्हणून मला न्याय मिळाला असे यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी म्हणत खोटे गुन्हे नोंदवून न्यायालयाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न होता, परंतु मला आज न्याय मिळाला असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर राजकीय प्रवासावर परिणाम झाला का असे विचारला असता ते म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कथित गुन्ह्यात माझ्यावर 8 ते 10 गुन्हे नोंदवले गेले. जवळपास 8 वर्षे मी या गुन्ह्यात तुरुंगात होतो. शेवटी ही जी प्रोसेस लांबली गेल्याने आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये माझ्यावर अन्याय झालाय. तर यावेळी न्यायालयाने माझ्या जामीन अर्जावर सुनावणी व्हायची तेव्हा त्यावेळी सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा रचला. तर त्यावेळचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना सुद्धा गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच कारागृह प्रशासनाशी संगणमत करून 3 खोट्या केसेस केल्या. त्यामुळे मला 8 वर्ष जामीन मिळायला विलंब झाला असल्याचे म्हणत आमदारकीची 4 वर्षे बाकी असताना मी तुरुंगात गेलो. प्रश्न सोडविण्याच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्यात आलं असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. तर आता पुन्हा संधी मिळाली तर मिळवणार का असे विचारले असता ते म्हणाले की निश्चितपणे मला जामीन मिळाला त्यानंतर मी मतदारसंघात गेलो. लोकांचं आजही माझ्यावर प्रेम आहे. 2024 साली विधानसभा मी निश्चितपणे लढवेन असे यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी म्हटले. कारागृह प्रशासनाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला शिवीगाळ, मारहाण, 506, जीवेठार मारण्याची धमकी वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीची कलमं लावून मला या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं होतं. या अशा पद्धतीने हा खोटा गुन्हा जो फॅब्रिकेट केला त्याच्या मागचे मुख्य सूत्रधार त्यावेळचे अर्थरूट कारागृहाचे अधीक्षक सुपरिटेंडंट हे भारत भोसले होते. आणि माननीय न्यायालयासमोर या खटल्याच्या अनुषंगाने संबंध एव्हिडन्स आला, वेगवेगळ्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आणि शेवटी कोर्टाच्या लक्षात आलं आणि कोर्टाने आज या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता केली. शेवटी सत्याचा विजय होत असतो. जस्टिस ट्रूथ प्रिव्हेल असं म्हणतात ते खरं आहे. आज मला माननीय विशेष सत्र न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता करून मला या खटल्यामध्ये न्याय मिळाला. आणि शेवटी हे अशा पद्धतीने खोटे गुन्हे करून न्यायालयाची ज्युडिशरीचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो प्रिज्युडाईज करण्याचा प्रयत्न हे ठराविक विशिष्ट लोकांकडनं त्यावेळी झाला होता. पण शेवटी आज मला न्याय मिळाला आणि माझी या खटल्यातनं आज निर्दोष मुक्तता झाली. नाही, आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कथित गैरकारभाराच्या अनुषंगाने देखील माझ्या जवळपास 8 ते 10 गुन्हे नोंदवण्यात आले. जवळपास 8 वर्ष मी या गुन्ह्यामध्ये अंडर ट्रायल म्हणून न्यायाधीन बंदी म्हणून मी वेगवेगळ्या तुरुंगामध्ये होतो. शेवटी ही जी प्रोसेस आहे ही अतिशय लांबली गेल्यामुळे आणि ह्या ज्या कारागृह प्रशासनाच्या विरोधातल्या खोट्या कंप्लेंट्स खोटे गुन्हे माझ्यावर जे दाखल करण्यात आले त्या गुन्ह्यांचा मला त्रास झाला. माननीय न्यायालयांकडून ज्यावेळेला जामीन अर्जावर माझ्या सुनावणी व्हायची त्यावेळेला विशेष सरकारी वकील स्पेशल पीपी खास करून प्रवीण पंडित चव्हाण ज्यांनी गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा मोक्याचा खोटा गुन्हा रचून त्यांना अडकवण्याचं षडयंत्र केलं होतं. त्यावेळचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सध्याचे माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांना देखील गुंतवण्याचा प्रयत्न ज्या विशेष सरकारी वकील प्रवीण पंडितने केला होता त्यांनीच कारागृह प्रशासनाशी संगनमत करून या माझ्यावर अशा 3 खोट्या केसेस केल्या आणि या खोट्या गुन्ह्यांमुळे
मला जवळपास 8 वर्ष जामीन मिळायला विलंब झाला, उशीर झाला. माझे आमदारकीची 4 वर्ष जवळपास जेलमध्ये गेली. मला आमदार म्हणून माझ्या मूळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची, सोडवण्याची जी सभागृहामध्ये मला घटनेने, संविधानाने हक्क दिला होता, त्या हक्कापासून मला वंचित ठेवण्यात आलं आणि माझं खूप मोठं राजकीय नुकसान या काही लोकांनी उल्लेख केला. मूळ मतदारसंघाला तुम्हाला तुमच्या मतदारांना न्याय मिळता आला, देता आला नाही, संधी मिळाली तर कसर भरून काढण्याचा प्रयत्न राहील? नाही, निश्चितपणाने. माझा जामीन झाल्यापासून 20 ऑगस्ट 2024 मला जामीन मिळाला, त्यानंतर 24 आणि मुक्त झाल्यानंतर, जामिनावर मुक्त झाल्यानंतर मी मतदारसंघात गेलो. लोकांचं आजही प्रेम मला वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि 2024 जी विधानसभा आहे ती निश्चितपणाने पुन्हा एकदा मी लढवणार आहे आणि मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. थँक्यू.